तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की फर्स्ट टॉपिक इयत्ता 12वी मध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, म्हणजे मागील वर्षी म्हणजे 2019 पर्यंत जो सिलेबस होता, जुना सिलेबस, त्यामध्ये त्यांनी दोन सेपरेट टॉपिक केले होते, पण यावर्षी एकाच टॉपिक मध्ये दोन्ही गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण आज 16 एप्रिल 2020 या दिवशी ही मी व्हिडिओ बनवत आहे आणि खास आपल्यासाठी बनवित आहे अगदी स्टार्टिंग पासून. ओके, सो देर आर टू मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत. एक आहे फिक्स्ड कॅपिटल अकाउंट आणि दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. सो फिक्स्ड कॅपिटल मेथड मीन्स वेन वी आर गोइंग टू ओपन कॅपिटल अकाउंट एज वेल एज करंट अकाउंट. जेव्हा आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट ओपन करतो तेव्हा त्याला आपण फिक्स्ड कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मीन्स वेन वी आर गोइंग टू ओपन ओनली कॅपिटल अकाउंट अँड वेन वी आर नॉट गोइंग टू ओपन करंट अकाउंट. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिलेला नसतो याचाच अर्थ काय, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मोस्टली जे काही प्रॉब्लेम्स असतात, तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये जे काही प्रॉब्लेम विचारले जाणार आहेत, जर समजा पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये असेल किंवा ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर किंवा डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप, असे एकूण 5 टॉपिक तुम्हाला यावर्षी इयत्ता 12वी मध्ये तुम्ही शिकणार आहात. आणि या 5 टॉपिक मध्ये जेव्हा केव्हा करंट अकाउंट हा शब्द उल्लेख केला जातो तेव्हा तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे दिस प्रॉब्लेम इज रिलेटेड टू फिक्स्ड कॅपिटल मेथड. सो व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. सो फर्स्ट डिफरन्स इज इन फिक्स्ड कॅपिटल मेथड वी हॅव टू ओपन टू अकाउंट, वन इज कॅपिटल अकाउंट अँड अनदर वन इज करंट अकाउंट. तर फिक्स्ड कॅपिटल मध्ये आपल्या दोन अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे, एक आहे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं करंट अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मध्ये करंट अकाउंट ओपन करण्याची गरज नाही. सो अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड कॅपिटल बॅलन्स रिमेन कॉन्स्टंट, देर इज नो चेंज इन बॅलन्स इफ वी आर नॉट गोइंग टू इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल और वेन वी आर नॉट गोइंग टू विथड्रॉ एनी कॅपिटल और एनी कॅश फ्रॉम और एनी गुड्स फ्रॉम द बिझनेस कन्सर्न. जोपर्यंत आपण बिझनेसमध्ये कॅश इंट्रोड्यूस करणार नाही किंवा असेट इंट्रोड्यूस करणार नाही किंवा बिझनेस म्हणून कॅश घेणार नाही तोपर्यंत कॅपिटलचं बॅलन्स हे कॉन्स्टंट असणार आहे. देर इज नो चेंज इन फिक्स्ड कॅपिटल मेथड. बट अंडर इन दिस मेथड कॅपिटल बॅलन्स डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. कॅपिटल बॅलन्स कॉन्स्टंट राहणार नाही कारण बिझनेस म्हणल्यानंतर बिझनेसला प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे आणि प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तेव्हा बिझनेसचं कॅपिटल इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. म्हणजे बिझनेसला प्रॉफिट झाला तर कॅपिटल बॅलन्स वाढणार आहे आणि जर लॉस झाला तर कॅपिटल बॅलन्स कमी होणार आहे. या मेथडमध्ये प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला काही विशेष फरक पडणार नाही कारण ही मेथडच वेगळी आहे. कारण या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस किंवा कोणत्याही या ऍडजस्टमेंट दाखवत नसतो कुठे कॅपिटल अकाउंटमध्ये. सो नाउ आय एम गोइंग टू एक्सप्लेन अबाउट दी प्रोफॉर्मा ऑफ दिस फिक्स्ड कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मी दोन्ही मेथडचे जे प्रोफॉर्मा मी एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यांदा फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मध्ये पहिला अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर समजा लेट अस कन्सिडर अबाउट देअर आर टू पार्टनर्स. समजा प्रॉब्लेम दोन पार्टनरचा असेल तेव्हा आपण काय करतो, पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, नंतर ए अमाउंट रुपीज, बी अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर्स ए अमाउंट रुपीज, बी अमाउंट रुपीज. जनरली परीक्षेमध्ये तुम्हाला 2-3 किंवा मॅक्सिमम 4 पार्टनरचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. तर हा जो टॉपिक आहे तो बेस आहे, फाउंडेशन आहे. एकूण 5 टॉपिक तुम्हाला लर्न करायचे आहेत इयत्ता 12वी मध्ये. पार्टनरशिप वरती रिलेटेड पार्टनरशिपशी संबंध असणारे 5 टॉपिक कोणते. फर्स्ट टॉपिक आहे पार्टनर्स फायनल अकाउंट, दुसरा आहे ऍडमिशन, तिसरा आहे रिटायरमेंट, चौथा आहे डेथ ऑफ पार्टनर, नंतर डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप. फॉर तर आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन माहीत असणं आवश्यक आहे. तर कॅपिटल बॅलन्स कशा प्रकारे दाखवतात किंवा करंट अकाउंट कशा प्रकारे तयार करतात, तर हा एक फाउंडेशन आहे. म्हणजे ही जी काही ऍक्च्युली आतापर्यंतच्या सिलेबस नुसार जर वेटेज जर बघितलं तर या अकाउंटला विशेष काही वेटेज नव्हतं, तरी सुद्धा हा फाउंडेशन आहे. हा कोर्स जर तुम्ही म्हणजे पूर्ण केलात तर पुढील भाग तुम्हाला समजण्यास सोपा जाऊ शकतो. सो लेट अस कन्सिडर अबाउट वन 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 बॅलन्स वन बाय वन. सो फर्स्ट ऑफ ऑल
जेव्हा आपण कॅपिटल अकाउंट लिहिणार आहोत तेव्हा लेफ्ट हँड साइड इज नोन एज डेबिट साइड अँड राईट हँड साइड ऑफ अकाउंट इज क्रेडिट साइड, कारण अकाउंट म्हटल्यानंतर डेबिट आणि क्रेडिट आपण लिहित असतो. त्यानंतर या साइडला टू, या साइडला बाय. तर या अकाउंटची सुरुवात बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ने होत असते. आणि या अकाउंटच्या नंतर समजा बिझनेस मध्ये, आता बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे काय, क्लोजिंग बॅलन्स ऑफ द प्रिव्हियस इयर इज नाउ बिकमिंग ओपनिंग बॅलन्स ऑफ द ऑफ दिस इयर. तर हे जो क्लोजिंग बॅलन्स असतो, समजा 2019 मध्ये जो काही बॅलन्स असेल, मार्च 31 2019 ला समजा आपल्याकडे 50,000 रुपये बॅलन्स असेल, तर हे 50,000 रुपये बॅलन्स हा मागच्या वर्षाचा क्लोजिंग, हा चालू वर्षाचा काय झाला, ओपनिंग झाला. काही वेळेस बिझनेसला कॅपिटलची गरज भासते तेव्हा आपण आपल्या बिझनेसमध्ये कॅश घेऊन येत असतो. मग कॅश घेऊन येत असल्यानंतर आपल्याला सर्वांना माहित आहे कॅश घेऊन येत असल्यानंतर कशी तशी एंट्री होणार आहे. तर वेन वी आर गोइंग टू ब्रिंग एनी अमाऊंट, एनी कॅश इन अवर बिझनेस कन्सर्न, जेव्हा आपल्या बिझनेसमध्ये आपण कॅश घेऊन येतो तेव्हा एंट्री कशी होणार आहे, बँक अकाउंट डेबिट आणि कॅपिटल अकाउंट. सो ऍज पर द रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, किंवा मॉडर्न जे अकाउंटिंग रूल्स आहेत त्यानुसार बँक आणि कॅश असेट्स मध्ये मोडते. वेन अवर असेट्स आर गोइंग टू इनक्रीज वी हॅव टू डेबिट असेट्स अकाउंट. वेन अवर कॅपिटल बॅलन्स इज गोइंग टू इनक्रीज वी हॅव टू क्रेडिट अवर कॅपिटल अकाउंट. आपलं कॅपिटल अकाउंट क्रेडिट करणं खूप आवश्यक आहे. ही एंट्री आपण बघितली. आता या साइडला कॅश आहे म्हणजे एंट्री काय झाली, कॅश अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू बीज कॅपिटल. इथं थोडक्यात काय लिहिले मी, बँक किंवा कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स, म्हणजे इथे ए आणि बी येऊ शकतात. म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला कॅश आणि कॅश पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय लिहितो, बाय कॅश लिहितो. तर नियर अबाउट ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये 99% ही ऍडजस्टमेंट एक्झाम मध्ये विचारली जाते. नेक्स्ट, वेन पार्टनर्स ब्रिंग असेट इन टू द बिझनेस, काही वेळेस आपल्या बिझनेसची प्रॉपर्टी आपण इन्क्रीज करीत असतो. समजा आपण आपल्या बिझनेसचं रिनोव्हेशन करण्यासाठी फर्निचर इंट्रोड्यूस करू शकतो, मशिनरी आपण आणू शकतो, किंवा कॉम्प्युटर्स असतील, किंवा एनी असेट. वेन वी आर गोइंग टू ब्रिंग एनी असेट्स, सो व्हॉट विल बी द जनरल एंट्री, असेट्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल. हिअर असेट्स इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ असेट अँड कॅपिटल. And this balance we have to show on credit side as per the rules of when assets are increasing, asset account should be debited. When capital account is going to increase, our capital account should be credited. तर अशा प्रकारे त्याची एंट्री करणं आवश्यक आहे. तर नंतर when cash withdrawn by partner, एखादा partner जेव्हा business मधून cash काढतो तेव्हा त्याची एंट्री कशी होते, बघा ही एंट्री होती त्याच्याच अगेन्स्ट ही एंट्री. जेव्हा आपण बिझनेसला कॅश प्रोव्हाइड केलं होतं तेव्हा बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल, पण जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण बिझनेस मधून पैसे काढतो तेव्हा हीच एंट्री रिव्हर्स येणार. म्हणजे काय येणार, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट डेबिट. मी प्रत्येक ठिकाणी ते कॅपिटल लिहिलेलं आहे कारण आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड बघतो, परंतु फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मध्ये जर असेल तरी सुद्धा आपण अशी एंट्री करू शकतो. तर बघा, वेन कॅश विथड्रॉन बाय पार्टनर, तर अशा प्रकारे ही एंट्री येणार आहे. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण करंट अकाउंट याचाच भाग आपण अभ्यासणार आहोत. पार्टनर्स करंट अकाउंट, आता पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि डेबिटला काय काय घेतात त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पार्टनर्स करंट अकाउंटचे बॅलन्स हे डेबिट पण राहू शकतं, क्रेडिट पण राहू शकतं. आता करंट अकाउंट म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे, बिझनेसमॅन जनरली ओपन हिज करंट अकाउंट विथ बँक, बँकेमध्ये तो करंट अकाउंट ओपन करतो. तर नॉर्मली आपलं बॅलन्स हे क्रेडिट असणार आहे, परंतु आपल्याला पैशांची गरज असेल तर आपण बँकेमधून एक्सेस अमाऊंट विथड्रॉ करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरड्राफ्ट. म्हणजे समजा करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे ओव्हरड्राफ्ट, करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे आपलं बॅलन्स बँकेमध्ये आहे, तर अशा प्रकारची त्याची एंट्री होते. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जेव्हा आपण, आपल्या सर्वांना माहित आहे कॅपिटल बॅलन्स कुठे घेतो, आपण इथं घेतो. मग कॅपिटल वरती जेव्हा इंटरेस्ट आपण देत असतो, ऍक्च्युली आपल्याला एक गोष्ट इथं समजून घेणं खूप आवश्यक आहे. सो दिस इज पार्टनर्स अकाउंट अँड दिस इज बिझनेस अकाउंट. तर पार्टनर्सला इन्कम होत असेल तर पार्टनरचा अकाउंट आपण काय करणार आहोत, क्रेडिट करणार आहोत.
आणि पार्टनरला लॉस होत असेल तर पार्टनरचा अकाउंट आपण डेबिट करणार आहोत. म्हणजे पार्टनरची ही साइड इन्कम साइड आहे आणि ही थोडक्यात काय एक्सपेन्सेस साइड आहे. म्हणजे पार्टनरचे बॅलन्स कशामुळे इन्क्रीज होत असेल तर क्रेडिटला घेणं आवश्यक आहे, आणि कोणत्या कारणामुळे पार्टनरचे कॅपिटल डिक्रीज होत असेल तर ते इथं लिहिणं आवश्यक आहे. तर हा तुमचा आहे एकदम करंट अकाउंटच्या अगेन्स्ट, म्हणजे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण एक एक बॅलन्स एक एक एंट्री समजून घेऊ. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय, बिझनेस मॅन बिझनेसला कॅपिटल प्रोव्हाइड करत असतो आणि त्या अगेन्स्ट या ठिकाणी कॅपिटल बॅलन्स वरती बिझनेस आपल्याला व्याज देत असतो. मग आपल्याला व्याज देत असेल तर हा बिझनेसचा खर्च आहे, म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण डेबिटला दाखवतो. एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट, वन इफेक्ट वी हॅव टू शो ऑन डेबिट साइड, अनदर इफेक्ट वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साइड. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज इन्कम ऑफ द पार्टनर. तर हा बिझनेसचा खर्च आहे, कारण हा बिझनेस पार्टनरला इंटरेस्ट देत आहे, व्याज देत आहे. कमिशन, ज्याप्रमाणे एखादा पार्टनर खूप ऍक्टिव्हली काम करत असेल किंवा एखाद्या पार्टनरने एखादी वस्तू विकली असेल तर सगळे पार्टनर डिसाइड करतात की पर्टिक्युलर पार्टनरला कमिशन द्यायचं. तर हा पार्टनरचे इन्कम असणार आहे आणि हा बिझनेसचा काय असणार आहे, खर्च असणार आहे. पार्टनर्स सॅलरी किंवा वेजेस, आपण पार्टनरला जर सॅलरी देत असेल तर तो बिझनेसचा खर्च आहे, म्हणून आपण इथे डेबिटला घेणार आहोत. आणि ते पार्टनरचे इन्कम आहे म्हणून आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डिस्काउंट, आपण कधी कधी पार्टनरला एखादी डिस्काउंट देतो, म्हणजे इतर व्यक्तीला वस्तू विकण्यापेक्षा आपण ग्राहकांना, म्हणजे पार्टनरला विकला असेल आणि डिस्काउंट न विकला असेल, किंवा पार्टनरला काहीही कारण असतो जेव्हा आपण डिस्काउंट देतो तेव्हा तो बिझनेसचा लॉस आहे. ऍक्च्युली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, आणि आपल्या सर्वांना माहित आहे नॉमिनल अकाउंटचा रुल्स काय. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. डेबिटला आपण खर्च दाखवतो, क्रेडिटला इन्कम दाखवतो. इथं अगेन्स्ट असणार आहे क्रेडिट इन्कम अँड डेबिट एक्सपेन्सेस, कारण हे पर्सनल अकाउंट आहे आणि हा नॉमिनल अकाउंट आहे. त्याचप्रमाणे प्रॉफिट झाला असेल तर तो आपण इथं घेतो, आणि हेच प्रॉफिट, म्हणजे ऍक्च्युअली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेव्हा आपण क्लोज करतो आणि या साइडची बेरीज जास्त असेल आणि या साइडची टोटल कमी येत असेल आणि या साइडला डिफरन्स येत असेल तर तो डिफरन्स म्हणजेच प्रॉफिट असतो. म्हणजे इन्कम मायनस एक्सपेन्सेस, जे काही इन्कम असेल ते आपण पार्टनरला देतो आणि दिल्यानंतर डेबिटचा बॅलन्स आपण क्रेडिटला ट्रान्सफर करतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. सो एंट्री विल बी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. जर करंट अकाउंट नसेल तर आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो, आणि करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला ट्रान्सफर करतो. आता बघायचं ड्रॉइंग, ऍक्च्युअली ड्रॉइंग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म अँड दिस इज एक्सपेन्सेस ऑफ पार्टनर. पार्टनरचा खर्च आहे म्हणून पार्टनरचा अकाउंटच्या डेबिटला दाखवणं आवश्यक आहे, आणि हा बिझनेसचा इन्कम आहे म्हणून तो कुठे दाखवतो आपण, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस, समजा या साइडला डिफरन्स आला, समजा या साइडची बेरीज आहे तुमची 10,000 रुपये आणि या साइडची बेरीज आहे तुमची 4,000 रुपये, तर 10,000 हे 4,000 रुपये जर वजा केले तर राहिले किती, 6,000. तर हे 6,000 आपण दोघांना वाटून देतो, किती, 3,000 3,000. तर हा काय झाला तुमचा लॉस. हा लॉस म्हणजेच काय, बिझनेसचा लॉस झाला तर पार्टनरच्या अकाउंटला डेबिट करणं आवश्यक आहे, बिकॉज दिस इज अवर लॉस. सो वेन वी आर गोइंग टू सफर लॉस दॅट टाइम अवर करंट बॅलन्स इज गोइंग टू डिक्रीज. आता या ठिकाणी आपण हा प्रोफॉर्मा बघितला, त्यानंतर आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड बघू, कारण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल म्हणजे काय, फिक्स्ड कॅपिटल आणि करंट अकाउंट यांची बेरीज म्हणजेच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल आहे. तर ठीक आहे, हम दो हमारा एक याप्रमाणे ह्याची आपल्याला कॉम्बिनेशन आपल्याला दाखवून एंट्री करू शकतो. मी तो तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. हा बाय बॅलन्स इथं आहे तसं घेतलाय, कॅश आणि असेट आहे तसं घ्यायचंय. हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कमिशन, सॅलरी, डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस हे बॅलन्सेस सुद्धा आहे तसे घेतलेले आहेत. हे ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, प्रॉफिट अँड लॉस हे आहे तसे घेतलेले आहे. फक्त ह्याच्यामध्ये फरक असा असतो, करंट अकाउंटचे बॅलन्स या साइडलाही डिफरन्स येऊ शकतो आणि या साइडलाही तुमचं डिफरन्स येऊ शकतो, तर तो
आपण दाखवू शकतो जसं असेल तसं. मीन्स पार्टनर्स करंट अकाउंट हॅव डेबिट बॅलन्स एज वेल एज क्रेडिट बॅलन्स, बट इन केस ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आवर बॅलन्स शुड बी वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साइड. मीन्स पार्टनरचं शक्यतो नॉर्मली बॅलन्स कुठला असतं? क्रेडिट असतं. वेन अनलेस और अंटील whenever any partner is not going to become insolvent. जर एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला असेल तरच त्याचं बॅलन्स डेबिट राहू शकतं. अदरवाइज नॉर्मली पार्टनरचा जे बॅलन्स असतो तो क्रेडिटच असतो. आणि अशा प्रकारे आपण त्याच्या एंट्रीज दाखवणार आहोत. तर आता याच्या जर्नल एंट्री आपण नीट समजून घेऊ. आता ही एंट्री कशी होणार तुमची? सेम टू सेम, कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग, कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता कॅपिटल म्हणजे दोघांचेही, एज कॅपिटल अकाउंट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, एज कॅपिटल अकाउंट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे एंट्री करताना अशा प्रकारे एंट्री करायच्या. आणि हे एंट्रीज आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत.